कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा। तर फडणवीसांवर केलेले आरोप हे हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलेली आहे। त्या 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि भुजबळांसोबत व्यासपीठावर राजकीय वाद होऊ नये म्हणून पंकजा यांनी अधिक न बोलणंच पसंत केलेलं दिसलं। अरे बापरे, मी तर आता हे काही पाहिलं नाही, पण मला आता तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तेव्हाच ही गोष्ट खूप हास्यास्पद वाटते। आता यावर मी काही बोलू शकणार नाही, पण मला वाटतं हा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे। नोव्हेंबर महिन्यापासून काही बँकांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत। बचत खात्यात एका महिन्यात 3 वेळा पैसे भरता येतील तर 4 वेळा पैसे काढता येतील। यापेक्षा जास्त वेळा जर व्यवहार झाला तर ग्राहकांना गुरुदंड बसणार आहे। रेल्वेच्या जनरल डब्यात क्षमते इतक्याच प्रवाशांना तिकीटं देण्याच्या निर्णयाला प्रवाशांकडून विरोध होतोय। कोरोना काळात जनरल डब्यात सुद्धा क्षमते इतक्या प्रवाशांना तिकीटं देण्यात येत होती, मात्र आता दिवाळी आणि छठपूजेनिमित्त गावी जाऊ इच्छिणाऱ्या या वर्गाकडून निर्णयाला विरोध होताना दिसतोय। त्यामुळे लवकरच हा नियम रेल्वेला बदलावा लागण्याची चिन्ह आहेत। व्हॉट्सअप वापरणाऱ्यांना आजपासून नव्या बदलाला सामोरं जावं लागणार आहे। काही आयफोन आणि अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअप बंद होणार आहे। फेसबुकच्या मालकीचा प्लॅटफॉर्म अँड्रॉइड 4.0.3 आईस्क्रीम सँडविच iOS 9 याला सपोर्ट करणार नाहीये। राणीची बाग आजपासून खुली झालेली आहे। वीर जिजामाता उद्यानाची दारं आजपासून खुली झाली आहेत। आता राणीच्या बागेत पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत बच्चे कंपनीची सुद्धा किलबिल ऐकू येणार आहे। 1 नोव्हेंबरपासून म्हणजे आजपासून सकाळी 9:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नियमांसह हे उद्यान खुलं झालंय। मास्क वापरणं, गर्दी टाळणं हे महत्वाचे नियम यावेळी पाळावे लागणार आहेत। मुंबईची लोकल सेवा आमूलाग्र बदलणार आहे। मुंबईकरांच्या सेवेत तब्बल 47 नव्या AC लोकल दाखल होणार आहेत। 19 स्टेशनचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे। MUTP टप्पा 3 प्रकल्पासाठी 13.54 कोटी निधी राज्य सरकारकडून मिळणार आहे। महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातील घरांवर किंवा मालमत्तेवर कर्ज घेतलं किंवा घर मालमत्ता तारण ठेवला तर त्याबाबतचे जी कागदपत्र असतील ती महारेराला सादर करणं विकासकांना बंधनकारक असणार आहे। या निर्णयामुळे ग्राहकांना घरावर कर्ज किंवा तारण आहे की नाही हे समजणार असून त्यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसेल। पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या पालिकेनं आता थर्माकोल मुक्तीसाठी मंडईमध्ये पर्यावरणपूर्वक असणारे प्लास्टिकचे कंटेनर वापरण्याचा निर्णय घेतला। यासाठी पालिका 4.27 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे। मासे साठवणुकीसाठी पर्याय उपलब्ध नसल्यानं थर्माकोल कंटेनरचा वापर सुरू आहे। कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा।